नमस्कार, गोवा टुडेत अविनाश जोशीचो योकार सविस्तर खबरादी हेडलाईन्स। मोगोच्या बावट्या सकल ढवळीकारांची सरकारचे फुडारपणाक, थर्ड फ्रंट मोर्चा बांधणी, परिवर्तनाक मोगो, टीएमसी आप अपक्षांक मतदान, क्रिमिनल सीएम दावेदार कडेक, सुदिनाचे शिनाल। कोविडाचो नेट देवलो, शाळा ऑफलाईन, पहिली ते बारावी ऑफलाईन क्लासी 21 फेब्रुवारी सावन गोवा बोर्डान जाहीर केले 10वी 12वी परीक्षेचे वेळापत्रक। पणजे पोलीस स्टेशन हल्ल्याचे केशीत म्हापशे कोर्टान केस धुकल्ली, इलेक्शनाचे बोवाळात आरोपी मोन्सेरात जोडप्याक हजरेत सूट, 36 आरोपींचे केशीत 28 फेब्रुवारी सावन ट्रायल। वीसच्या बीच डस्टबीन स्कॅमाची हायकोर्टात दखल, टुरिझम खाते आणि सरकारची दोन संधी देऊनही जाप ना, टुरिझम संचालकाच्या बोल्सातल्या वाशील करपाची शिटकावणी। टीएमसीन नेमली 20 वांगड्यांची नवी राष्ट्रीय कार्यकारी समिती, आदली पदा बरखास्त, राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिनाक गोयची वेचणूक जातनाच काढलो, गोयचो एकलोय ना। आणि गोयात भौशीक सुवातींनी लायिल्ले 50% मायत सीसीटीव्ही कॅमेरा चलनात, सरकारान घाल्यात 350 वयर कॅमेरा, अर्ध्या वयर चलनात, डीजीपी उलयलो। मोगोच्या बावट्या सकल ढवळीकारांची सरकारचे फुडारपणाक, थर्ड फ्रंटाची मोर्चा बांधणी सुरू, लोकांनी परिवर्तनाक मतदान केला, ताचो फायदो मोगो, टीएमसी, आप आणि अपक्षांक जातलो म्हूण सुदिनाचो दावो। बीजेपी काँग्रेसीतले केशी आशिल्ले फुडारी मुख्यमंत्री जावंक सोदतात, तांकां खंय पार्टींनी ह्या पोस्टा पासून कडेक दवरचे? सुदिनान प्रुडंटा वयल्यान पयले अस्त्र सोडले। 2022 वेंचणुकेंत लोकांनी बीजेपी आनी काँग्रेसीक विटून परिवर्तनाक मतदान केला म्हूण सुदीन प्रुडंटा कडेन उलयलो। मतदान खंय मगो, टीएमसी, आप आनी अपक्षांच्या फावरान जाला। परिवर्तनाचे इलेक्शन पर्सेंटेज जरी तितली उरली, एवरीबडी हॅज टेकन अ रिवेंज अगेन्स्ट दीस गव्हर्नमेंट। ह्या परिवर्तनाचो फायदो स्वतः मगो पक्षाक, तृणमूल पक्षाक, थोडो फार आपाक आणि इंडिपेंडंटा जाता, हाजो फायदो काँग्रेसीक आणि बीजेपीक नक्कीच ना। कारण गोंयांनी, गोंयांत सगळ्या मतदारांनीच न्हय तर लोकांनी काँग्रेसीन केल्लें राज्य आणि बीजेपीन केल्लें राज्य पळयलां। सुदीन इतल्यार रावना, ताणें बीजेपी आणि काँग्रेसीच्या संभाव्य मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांकूय आव्हान दिलां। क्रिमिनल केशी आशिल्ल्यांक खंय हे केशींतल्यान कडेक काडपाचे। 7 सीट मगो पक्षाचे नक्कीच निवडून येतात। जे मुख्यमंत्री जावपाक सोदता तांचेर UKG आसा, FIR आसा, हायकोर्ट कोर्टा मेरेन ताचेर त्यो गेल्ल्यो आसा। अश्यो केजी आशिल्ल्या मनशांक मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षानूय दिवचें न्हय, काँग्रेसीनूय तांकां कुशीन दवरचे, आनी जो पर्यंत केसी मोकळ्यो जायना तो पर्यंत तातूंत कोणीच पडचे न्हय। बीजेपी अजूनय 22+ ठाम। आमी सुरवाती निवडणूक जावच्या पयलीं जो स्टेटमेंट आसलो पळय 22+, अजूनय आमी त्याचेरूच ठाम आसा। NCP दाबोळी धरून 4 सिटांची आशा ना, आमी एक 3 सिटां आमी शुअर आहाय अशें दिसता। कित्याक आमी गायले पार्टयेन एक लायक 12-13 सुमार सीट आमी गायले, तितले आमी एक 3-4 जिखपाक जाय अशें दिसता। विच कॉन्स्टिट्युएंसीज यू आर लुकिंग एट? सी नाव आमगेले 1 सीट म्हणटा ते आमी डेफिनेटली आमी एक दाबोळीचेर हेजेर आमी येवन दवरला, दाबोळी कॉन्स्टिट्युएंसी। दुसरें म्हणटा ते एक वेली, तिसरें म्हणटा ते नुवें, आनी चवथे म्हणटा ते आमचे नावेली। वेंचणुके उपरांतचे दावे, प्रतिदावे,
मोर्चे बांधणी आणि फुडारपणाक शह काटशहाचे राजकारण 10 मार्चाच्या निकालामेरेन चलपाची लक्षणा. जो तो आपले वजन वाढवंक कॅम्प घट करूंक कामांक लागला. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. शाळा सोमार सावन ऑफलाईन सुरू. कोविडाचो नेट देऊक लागिल्ल्यान शिक्षण खात्यान 1 ते 12 ऑफलाईन क्लासी सुरू करपाविषयी परिपत्रक काढले. 21 फेब्रुवारी सावन 1 ते 12 मेरेनच्यो क्लासी कोविड SOP पाळून शाळा सुरू करच्यो म्हूण अर्ध. ते वाटेन गोवा बोर्डान 10वी 12 परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. 10वेचो पहिलो पेपर 5 एप्रिलाक, निमणो 26 एप्रिलाक. 12वेचो पहिलो पेपर 5 एप्रिलाक, निमणो 22 एप्रिलाक. एक्सपर्ट कमिटीन ऑलरेडी रिकमेंड केल्ली आणि सध्याची कोविड कंट्रोल आहात ते पळून पूर्ण नॅशनल गायडलायनूय बी त्याच पद्धतीन स्कुलां स्टार्ट करपा खातीर फॉर आसा आणि बाकीच्या सगळ्या राज्यांनी स्कुलां ऑलरेडी स्टार्ट केल्ली आसा. हाजो सगळ्याचो विचार करून येता त्या 21 तारखेच्यान सोमारच्यान स्कुलां स्टार्ट करपाचो निर्णय घेतला. बाकीचे डिसिजन डायरेक्टर ऑफ एड्युकेशन हांचेर सोडला की कशा पद्धतीन बाकीचे सगळे जे इवन दो तांच्यांनी डिसिजन घेऊचे म्हटलं पण गव्हर्नमेंटा कडल्यान फ्रॉम द 21 फेब्रुवारी स्कुलां सगळी पहिली ते फ्रॉम द 1 ते 12 पर्यंत, कारण कॉलेजीस ऑलरेडी स्टार्ट असा, 1 ते 12 पर्यंत स्कुलां ऑलरेडी सुरू करची. हाजो डिसिजन गव्हर्नमेंटा कडल्यान झाला. गव्हर्नमेंटा कडल्यान डिसिजन जाऊन डायरेक्टर ऑफ एड्युकेशना कडेन ऑलरेडी धाडून दिल्लो आसा. खूप जण युनिफॉर्माचे उलयता की एके म्हयन्या खातीर युनिफॉर्म आतां घेवचे पडटले वा खूप जाणांचे युनिफॉर्म जाय ना, 2 वर्सां स्कुलां बंद उरली, तांकां इन रिलॅक्सेशन बी मेळपाचें. युनिफॉर्म, बुक्स, बाकीचे त्यांचे लॅक्चर्स कितल्या पर्यंत घेवपाचे हाजेर सगळो निर्णय जो आसा डायरेक्टर ऑफ एड्युकेशन व कन्सर्न तांचे ऑथॉरिटीज जे आसा हांच्या सगळ्यांच्या बरोबर डिस्कशन करून डायरेक्टर ऑफ एड्युकेशन ह्या विशयाचेर निर्णय घेतलो. बट हो सगळो पॅरंट्सांक विश्वासांत घेऊन थंयसरले जे लोकल PTA असोसिएशन्स, हेडमास्टर असोसिएशन्स हांकां सगळ्यांक बरोबर घेऊन डायरेक्टर ऑफ एड्युकेशनान डिसिजन घेवचे. ते अप टू द डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाचेर निर्णय घेवपा खातीर फुडल्यो एक्झामी सगळ्यो ऑफलायन जातल्यो. हय, सगळ्यो हाज्या फुडल्यो सगळ्यो एक्झामी ज्यो आसा ह्यो ऑफलायन मोडांतल्यान जावच्यो असो सरकाराचो निर्णय आसा. दोन 2008 पणजे पोलीस स्टेशन हल्ल्याच्या केशीत म्हापशेच्या ॲडिशनल कोर्टान केस पुढे धुकल्ली. सुनावणी 28 फेब्रुवारी जातली. बेरेस्ताचे सुनावणेक आरोपी मोन्सेराताक हाजीर रावंक मेळचे ना, हाजिरीक सूट दिवची म्हूण आरोपीच्या वकिलान विनवणी केली. कोर्टान हे सुनावणे पुरती आरोपीक सूट दिली. हे केशीत हेर 36 आरोपींक सयत पणजेचो आमदार बाबूश आणि घरकान मंत्री जेनिफर मुख्य आरोपी. गोयच्या वेचणुकेच्या 1 दीस आदीच TMC आपली 20 वांगड्यांची नवी राष्ट्रीय कार्यकारी समिती नेमली. आयतारा जाल्ले बसकेत ममता बॅनर्जीन सगळ्यांत पहिली पक्ष संघटनेची सगळी पदां बरखास्त केली. जाणटेल्यांक टाटा. नवे तरणे समितीत गोयचो TMC खासदार लुईजिनाक सुवात दिल्ली ना. गोयचो 1 फुडारी हे समितीत नाशिल्ल्यान TMC गोयच्या प्लानाचेर प्रश्नचिन्ह. आयतारा जाल्ले बसकेत ममता बॅनर्जीन सगळ्यात पहिली पक्ष संघटनेची सगळी पदां बरखास्त केली. तातून गोयच्यान 1 पदाधिकारी नाशिल्ल्यान गोयांत बोवाळ. गोयचो TMC खासदार लुईजिनाक सुवात दिल्ली ना. ताका TMC उपाध्यक्ष म्हूण ताबो दिल्लो. मात राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत सिन्हाक सुवात दिल्या. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. पळयत रावात प्रुडंट. Old Goa Virgin Coconut Oil is organic cold pressed, made from fresh coconuts. Just 1 spoon a day, Old Goa Virgin Coconut Oil increases metabolism, boosts immunity. Old Goa Virgin Coconut Oil is most powerful health supplement on earth. Buy at your nearest pharmacy or superstore. बीच डस्टबीन स्कॅमात ॲफिडेव्हिट देऊन सरकार आणि टुरिझम खात्याक हायकोर्टान निमणी संद दिल्या. फुडले सुनावणे मेरेन टुरिझम खाते ॲफिडेव्हिट दिना जाल्यार संचालकाच्या बोल्सांतल्यान खर्च वाशील करतले म्हूण हायकोर्टान शिटकावणी दिल्या. केस 8 मार्चाक दवरल्या. दर्यादेगांनी घालूंक केल्ले डस्टबीन खरेदीत गैरव्यवहार जाला म्हणपाची अर्ज आदलो लोकायुक्त PK मिश्रान सप्टेंबर 2020 दिल्ली. ACB FIR नोंद करून स्कॅमाची चौकशी करची म्हूण लोकायुक्तान ACB अर्ज दिल्ली. पूण ACB FIRच करूंक ना.
ते उपरांत फिर्यादी इनास परेर हायकोर्टात पावलो. आदल्या दोन सुनावणे वेळार गोंय सरकार आनी ट्युरिजम खात्यान एफिडेविट दिवचे म्हूण हायकोर्टान प्रतिवाद्यांक 3 सप्तकांचो वेळूय दिल्लो. मात एफिडेविट सुद्दां पावंक नाशिल्ल्यान हायकोर्ट तिडकलो. हायकोर्टान एफिडेविट फायल करूंक गोंय सरकाराक निमाणी संद दिल्या. फुडले सुनावणे उपरांत ट्युरिजम संचालकान जाप दिवची पडटली. जाप दिली ना जाल्यार ट्युरिजम संचालका कडच्यान वसुली जातली. हायकोर्टान सुनावणी 8 मार्चाक दवरल्या. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. गोंयांत भौशीक सुवातींनी लायिल्ले 50% माय सीसीटीव्ही कॅमेरा चलनात. डीजीपी शुक्लान हुस्को उक्तायला. वेर्णा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या उक्तावणा गेल्ले कडेन डीजीपी उलयलो. गोंयभर खंय सरकारान सुरक्षे खातीर म्हूण बसयल्ले सुमार 350 कॅमेरा आसात. तातूंत अर्धे बंद, खेरीच 500 वयर खाजगी आस्थापना आनी घर मालकांनी घातिल्ले आसा. खंयची केस क्रॅक करूंक सीसीटीव्ही महत्वाची? As far as CCTV concerned in Goa, what I have noticed, we are not having a culture of CCTV, which in fact the Western countries have taken much more ahead. Then I get a survey conducted. How many CCTV cameras we are having? Around 350 cameras government of Goa has put certain places like municipalities, some panchayat, some other places. But 50% and more are not working. It's no use, in fact. Neither data analysis is there, nor monitoring is there. It is being kept somewhere. Entire Goa, I found that around 500 people, they have put CCTV camera either in their shop or their residences. My question was only ki I to motivate and at least one camera should focus outside. I'm not concerned with your privacy. Please keep as much as camera in your family affairs. But one camera, if you can put outside, so maybe sometimes we should know whether the accused has passed from there. फोंड्या कदंबा बस स्टँडा लागसार रस्त्या कुशीक एकल्याची बॉडी सापडली. पुलीस सांगता त्या प्रमाण हिट अँड रन केस असूये. सोपिल्ल्याच्या भावान ताची वळख बिहारचो नंदकुमार रजाक म्हूण सांगल्या. तो खंय दिसवड्याचो कामगार, सदांच पिऊन हांगा थंय पडून आसतालो म्हूण ताच्या बरोबरचे लेबर सांगतात. पुलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमाक धाडल्या. पेडण्या वाठारात काजूचे बागायतीक नेमक्या काजूच्या सिजनात उजो लागपाचे प्रकार चालूच. पारशा काजू बागायतीक बेरेस्तारा उजो लागलो. भगवती देवळाचे फाटल्या वाटेन डोंगरार काजूक उजो. त्या वाठारात आरोलकार आनी पारसेकार फॅमिली रावतात. घरा मेरेन वचूंक रस्तो नाशिल्ल्यान घडणूक सुवातेर वचूंक फायर ब्रिगेडीक बरीच कास्तीक जाली. डोंगरार वयर खंय कोणे तरी उजो घालो तो सकयल मेरेन पावलो. की अशा पद्दतीचे जेका आमी एमर्जन्सी म्हणटा, जी जेतून माणसाचे जगणेच खत्र्यान म्हणटा तशा पद्दतीन आज जाल्लें आसा. हांगा आमची जी घरां आसा ह्या वाड्याचेर, ह्या घरांत दुर्दैवान सादी ॲम्ब्युलन्स आणि साधो एक फायर ब्रिगेड पावूं शकना. तुम्ही आता हांगा पळयता की कशा पद्धतीन हांगा उजो लागला झाडांक, आणि ही सगळी आग खरी वयर जो डोंगर असा काजूंचो आणि बाकीच्या हेचो जंगल, थंयच्यान वयल्यान ही सरकत सरकत सकल आयिल्ली. दनपारा हांगा खूप उजो असलो. मागीर आम्ही आणि काय गावातले आमचे मित्र आणि आमचे सोयरी बिरी एकटाय येऊन आम्ही आमचे त्या बांयचे पाणी हेचेर मारून पंपन आणि हांगा आम्ही बालद्यांनी हाडून हळूहळू आम्ही हे विजोवपाचो प्रयत्न केला. त्यानंतर फायर ब्रिगेडचे काय कर्मचारी हांगा आयले, त्यांच्यांनी आमकां मदत केली, पोलीस हांगा येऊन गेले. पण दुर्दैवान त्यांना सुद्धा फायर ब्रिगेडची ती गाडी रस्त्यार, जी मेन रस्त्यार असा आता, ती वरपर्यंत येऊंक शकना. आणि हो जो वाटेचो आमचो जो प्रश्न असा, दुर्दैवान हो ह्या देवस्थान कमिटीच्या काय महाजनांच्या अडेरावी अडेल तट्टू धोरणाक लागून अजून तो ती समस्या 3 वर्ष झाली आम्ही आता फेस करतात. आणि आज तर आम्ही अशा हेतून असा अवस्थेन की आम्ही हेचेर काय आमच्या हातीन आमकां कांयच कळना की आम्ही किदें करपाचें. ते दोन दोन बालद्यो हातीन, म्हाका दिसता की अशा तरेची दुर्दैवी घटना कदाचित गोवा स्वातंत्र्य जावन 60 वर्षां नंतर एखाद्या वाड्या पर्यंत जर रस्तो येऊंक शकना जाल्यार म्हाका दिसता की आमी खऱ्या अर्थान स्वतंत्र जाला अशें आमी म्हणूंक शकना. म्हाका उखलून व्हरपाक व्हरांक अशें वाट ना, बारीक वाटेन अशें हेलें उखलून म्हाका आनी एम्बुलेंसीन घातलें रस्त्यार व्हरांक.
तुमका रस्तो रस्त्याचा प्रॉब्लेम खूप आहे. हा खूप वाढ ना आमच्या घरा भोवतीच वाढ ना, असं होळ कसं देगेच्यान होता जाय वाढ करपाक ह्या जायना, कोण ह्या करिना पुढे सारांना. भारतीय सिनेसृष्टीचा ज्येष्ठ गायक संगीतकार बप्पी लहरीच्या पार्थिवाचेर मुंबई पवनहंस स्मशानभूमीत निमणे संस्कार झाले. सिनेसृष्टी गायकी तसेच राजकीय मळावयले मानेस्त फुडारी निमण्या दर्शनाक पावले. ताचो चलो बाप्पा लहरीन निमणे संस्कार केले. हे न्यूज बुलेटीन सोपयताना बप्पीची निमणी यात्रा. खबरो इतल्यार सोंपता. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर एप, फेसबूक एप, टाटा स्काय एप, जिओ टी व्ही एपार. बी प्रुडंट, बी सेफ. देव बरें करूं.